नमस्कार. 2 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. तालुक्यातील पश्चिम भागात शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परतीच्या पावसामुळे खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावल तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग एकूण 375 किलोमीटरचं अंतराचे रस्ते आहेत. त्यापैकी 275 किलोमीटरचे रस्ते खराब झाले असून आता लवकरच या रस्त्याची दुरुस्ती पाऊस थांबल्यावर केली जाईल असं सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. कासवा गावात जाणारा रस्ता देखील आता चिखलमय झाला असून या रस्त्यातून ये जा करताना नागरिकांना चिखल तुळत बाहेर यावं लागतं तेव्हा रस्त्याची दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. पक्षांतर्गत राजकारण बाजूला ठेवून आता ते निवडणुकापुरतंच मर्यादित ठेवावं व विकासकामासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, आपण देखील तेच करणार आहोत असं प्रतिपादन आमदार श्री चौधरी यांनी केले. पंचायत समितीच्या सभागृहामध्ये त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. दहेगाव येथील कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने कर्जाच्या तणावातूनच आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी उघडीस आली. 44 वर्षीय या शेतकऱ्याचं नाव सुनील रामचंद्र पाटील असे आहे. येथील पंचायत समितीची मासिक सभा शनिवारी पार पडली. या सभेमध्ये विविध 8 विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने जलशक्ती अभियान अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती सदस्यांनी घेतली. शहरातील यशोगाथा फाउंडेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कल्याणी सपकाळे तसेच सैन्य दलात निवड झालेल्या दिगंबर माळी यांचा गौरव करून विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श ठेवण्यात आला. शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या वेळेत आता बदल झाला असून सोमवारपासून बँकचं कामकाज केवळ सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्यानच याच वेळेत व्यवहार नागरिकांनी करावं असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार श्रीदादा चौधरी यांनी यावल तालुक्यात खरीप हंगामाचं परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी प्रांताधिकारी समवेत तहसील कार्यालयात एक बैठक बोलवली होती. त्यात त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदतीच्या सूचना केल्या आहेत. तालुक्यातील भालोद येथील एका महिलेस तर पिंपरी येथील एका तरुणास सर्पदंश झाल्याने त्यातील एकाची प्रकृती बिघडली आहे. त्याला जळगाव येथे हलवण्यात आलं आहे. तर फैजपूर येथील होलेवाळा लक्कळपेठ भागातील स्वातंत्र्य सैनिक चिमन आसाराम होले वय 90 वर्ष यांचं शनिवारी दुखद निधन झालं. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतर हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील पश्चिम भागात शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परतीच्या पावसात खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. त्याच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे होते. तर त्यांनी डांबुर्णी गावापासून सुरुवात केली असता येथे पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, डांबुर्णीचे सरपंच पुरीजित चौधरी, फैजपूर विभागीय प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवार, फैजपूरचे DYSP नरेंद्र पिंगळे, यावलचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे सह ताफ्यात त्यांनी ह्या भागातील शेतीची पाहणी केली. यावेळीस शेतकरी राजेंद्र फालक, धर्मराज ढाके, राजेश कोले, विजय नेहते, भास्कर भंगाळे, विकास भंगाळे, वनराज महाजन, मनोज पाटील, जिजाबराव सोनवणे, जितेंद्र कोळी, समाधान कोळी सह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. तर त्यांनी विष्णू जीवराम फालक यांच्या शेतात भेट दिली व तिथे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. तर लवकरच आता ह्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे महाजन यांनी सांगितले. काही काहींच्या खात्यात जमा होईल.
मका गेला कपाशी गेली आणि इलेक्ट्रिकचा बिल 3 महिन्याला 8,000 रुपये आहे. मोटर चालू इलेक्ट्रिक बिलाचा निर्णय झाला. या पावसाळ्यात तालुक्यातील राज्य मार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाची जी दयनीय अवस्था झाली आहे, ठिकठिकाणी रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून वाहनधारकांना पुरत मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यात जिल्हा मार्ग व राज्य मार्ग असं 375 किलोमीटरचे मार्ग यावलच्या उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येतात, तेव्हा या रस्त्याची तात्काळ डागडुजी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. तेव्हा पाऊस थांबल्यावर तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता J.S. तडवी यांनी दिली आहे. तालुक्यातील कासवा गावात देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावात जाणारा रस्ताच हा चिखलमय झाला आहे, त्यामुळे नागरिकांना गावातून बाहेर पडण्यासाठी चिखल तुळत बाहेर यावं लागतं. तर या रस्त्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व पंचायत समितीच्या माध्यमातून दुरुस्ती व्हावी अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. गेल्या पूर्ण पावसाळ्याभर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती, तर येथून ये जा करणे देखील जिकिरीचे होत आहेत, तेव्हा लोकप्रतिनिधींनी देखील याकडे जातीने लक्ष देऊन या गावातील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी त्या गावातील नागरिकांनी केली आहे. कासपे गावाची ही अशा प्रकारे गैरव्यवस्था झालेली आहे. इथे नागरिकांचे असे चालण्यास हाल होता. हे बघा तुम्ही नागरिक कसे जात आहे मित्रांनो, हे बघा तुम्हीच बघा किती गारा झालेला आहे इकडे. प्रवासी कसे चालत आहे आता बघा, समोरून गाडी आलेली आहे. आता कसं काय करायचं हे समजत नाही आहे त्यांना. शशा बघा, पक्षांतर्गत राजकारण हे निवडणुकापुरता मर्यादित ठेवून आता प्रत्यक्षात तालुक्याच्या विकास कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे व त्यासाठी आपण देखील कटिबद्ध आहोत अशी प्रतिपादन आमदार श्रीदादा चौधरी यांनी केले. येथील पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार श्रीदादा चौधरी यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये भाजपच्या सभापती पल्लवीताई चौधरी यांनी देखील आमदार श्रीदादा चौधरी यांचं सत्कार केला. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, उपसभापती उमाकांत पाटील सह सर्व सदस्यांनी आमदार श्रीदादा चौधरी यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार रमेशदादा चौधरी, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, त्याचप्रमाणे शेखर सोपान पाटील, सरफराज तडवी, कलिमा तडवी, साहेबू तडवी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजित चौधरी, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, कक्ष अधीक्षक बबन तडवी सह मान्यवरांची उपस्थिती होती. Thank you.
तालुक्यातील दहेगाव येथे कर्ज फेडीचा वाढलेला ताण आणि पिकाचं झालेलं नुकसान याच्या विवंचनेतून गुरुवारी घरातून बेपत्ता झालेल्या 44 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह शनिवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत शेतकऱ्याचे नाव सुनील रामचंद्र पाटील असे असून सकाळी 10 वाजता शनिवारी गावालगत असलेल्या उसाच्या शेतामध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तर या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांच्या पश्चात म्हातारे आई वडील पत्नी 2 मुली 1 मुलगा जावई असा परिवार आहे. पुढील तपास सहायक फौजदार नेताजी वंजारी महबूब तडवी सिकंदर तडवी करीत आहे. येथील पंचायत समितीची मासिक सभा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली. 8 विषय चर्चेला होते. प्रामुख्याने जलशक्ती अभियानात अंतर्गत केली जाणाऱ्या कामाचे नियोजन व आढावा या प्रसंगी सदस्यांनी घेतला. या सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपसभापती उमाकांत पाटील, भाजपचे गटनेता दीपक पाटील, काँग्रेसचे गटनेता शेखर सोपान पाटील, सरफराज तळवी, कलिमा साहेबू तळवी सह मान्यवरांची उपस्थिती होती. विषयाचं वाचन कक्ष अधिकारी बबन तळवी यांनी केले. तर सर्व कामकाजाची माहिती आणि नियोजनाबाबतचा आढावा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सादर केला. शहरातील यशोगाथा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने यावल शहरातून पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कल्याणी सपकाळे तसेच सैन्य दलातील निवड झालेल्या डिगंबर माडी यांना आमंत्रित करून दोघांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचं आयोजन यशोगाथाचे संचालक उमेश धनगर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हेमलता कोडी हिने मानले. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या कामकाजामध्ये आता सोमवारपासून बदल झाला आहे. हा बदल बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठांच्या आदेशान्वये केला जात आहे. तर सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंतच बँकेचे कामकाज चालणार असून ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पूर्वी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कामकाज चालायचं. मात्र आता बँकिंग क्षेत्रामध्ये विविध नियम आणि अटी शर्ती लागू करण्यात आल्या असून त्याचाच एक भाग म्हणून आता सोमवारपासून यावल येथील भारतीय स्टेट बँकेची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेतच केली कामकाज होणार आहे. तेव्हा नागरिकांनी हा व्यवहार आपल्या बँकेच्या ठरलेल्या वेळेतच करावा असं आवाहन बँकेचे व्यवस्थापक RF D'Cruz यांनी केले आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकाच्या झालेल्या नुकसान संदर्भातील एक आढावा व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तत्काळ मदत केली जाईल याची माहिती घेण्यासाठी एक बैठक आमदार श्रीदादा चौधरी यांनी यावल तहसील कार्यालयामध्ये बोलवली होती. प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले व तहसीलदार जितेंद्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तालुक्यात
खरीप हंगामातील पिकाचा परतीच्या पावसात झालेल्या नुकसानासंदर्भातील माहिती घेतली व कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली जाईल याबाबत त्यांनी सूचना देखील केल्या. तर या बैठकीमध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी, पंच समितीचे गटनेता शेखर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे, सरफराज तडवी, हाजी गफ्फार शाह सह मान्यवरांची उपस्थिती होती. तालुक्यात 2 दिवसात 2 जणांना सर्पदंश झाल्याने अत्यवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं व येथे एकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला शनिवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आले. तालुक्यातील भालोद येथील अर्चना कैलास सोनोने वय 38 या महिलेला शुक्रवारी सायंकाळी घरात काम करत असताना तिच्या उजव्या पायाला सर्पदंश झाला. सर्प चावल्याचे कळताच तिला तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. तर दुसरी घटना शनिवारी तालुक्यातील पिंपरी येथे घडली. शेतात काम करत असताना विजय राजू सपकाळे वय 18 या तरुणाला त्याच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी डी भारेला, अधिपरिचारिका आरती कोले, प्रियंका मगरे, कादर तडवी, पिंटू बागुल, विजय शिंदे आदींनी प्रथमोपचार केले. तर सपकाळे याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आले. फैजपूर शहरातील होलेवाळा लक्कळपेठ भागातील स्वातंत्र्य सैनिक चिमन आसाराम होले वय 90 वर्ष यांचं शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. ते नारायण होले, लीलाधर होले व विनोद होले आणि प्रभावती आणि सुलवा होले यांचे वडील होते. त्यांना महसूल विभाग व पोलीस प्रशासनातर्फे पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. शोकाकुल वातावरणामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत फैजपूर शहरामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा आजच्या घडामोडी इथेच संपल्या. नवीन घडामोडीसह उद्या आपली भेट घेईल. धन्यवाद.